अमृता आकाश आरोग्यम मध्ये आपलं स्वागत आरोग्यम मध्ये आज आपण संधी या विषयावर अधिक माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर रीना डॉक्टर कार्यक्रमात आपलं स्वागत करते नमस्कार विषयाला आपण सुरुवात करणारच आहोत त्या अगोदर आपण नम्मा होमिओपॅथी बद्दल देखील जाणून घेऊयात नम्मा होमिओपॅथीमध्ये मध्ये एक आजार नाही तर अनेक आजारांवर उपचार होत असतात वंधत्व थायरॉइड संॉन्स अस्तमा मणक्यांचे आजार आणि लैंगिक समस्या अशा अनेक समस्यांवर होमिओपॅथीच्या मदतीनं मदत केली जाते कोणत्याही शस्त्रक्रियेच्या शिवाय किंवा वेदनादायक प्रक्रियेशिवाय उपचार केले जातात नम्मा होमिओपॅथीच्या ब्रँचेस या महाराष्ट्रात दादर अंधेरी ठाणे पुणे नाशिक औरंगाबाद कोल्हापूर सोलापूर आणि नागपूर या ठिकाणी अनेक वर्षांपासून आहेत तर नम्मा होमिओपॅथीच्या माध्यमातून समाजात होमिओपॅथीबद्दल जनजागृती करण्याचं देखील काम सुरू असतं आणि आज आपण नमा होमिओपॅथीच्याच डॉक्टरांकडून नेमक्या संधिवातावर होमिओपॅथीमध्ये कोणकोणती कौन औषधं उपलब्ध आहे आणि कशा पद्धतीनं उपचार केले जातात याविषयी अधिक माहिती घेणार आहोत खरं तर डॉक्टर आजचा विषयच आहे संधिवात संधिवात म्हटलं की पूर्वी आपण म्हणायचो वय वाढत गेल्यानंतर संधिवात होतो मात्र आजकाल आपण बघतो की आधी अगदी कमी वयामध्ये देखील संधिवासाचा त्रास सुरू होतो हातपाय सुजायला लागणं किंवा कुठेतरी गुडघ्यांचा त्रास होणं तर नेमकं संधिवात म्हणजे काय आणि याची सुरुवात अगदी कमी वयापासूनच का होऊ लागली आहे अगदी बरोबर जसं की तुम्ही विचारलं की आ, कमी वयामध्ये सुद्धा आपल्याला हा त्रास बघायला मिळतोय तर बदलत्या जीवनशैलीमुळे व्यायामाच्या अभावामुळे तुम्हाला हा ज्या तक्रारी असतात ह्या तुम्हाला कमी वयामध्ये सुद्धा सुरू होऊ शकतात संधिवात म्हणजे नेमकं काय तर हाडांवरती आलेली सूज आपल्याला असं वाटतं की जसं जसं आपलं वय वाढणार त्यानुसारच आपल्याला हाडे दुखण्याचा त्रास सुरू होऊ शकतो पण आता कितीतरी लहान मुलांमध्ये सुद्धा आपल्याला हाडा दुखण्याची तक्रारी जाणवतात आपण बघतो की नॉर्मली पण व्यक्तीने थोडा व्यायाम केला थोडं पण शारीरिक कष्ट केले थोडं पण शरीराला त्यांचा तणाव पुरला तरी पण तुम्हाला थोडं बॉडी पेन सांधे दुखल्यासारखं जाणवतं पण ते जे दुखणं असतं ते व्यायाम थोडं पण आराम केल्यानंतर तुमचं बरं होऊ शकतं पण संधिवाताचं जे दुखणं असतं हे व्यायाम केल्यानंतर सुद्धा किंवा औषधे सुद्धा जर ते थांबत नसेल आणि खूप दिवसापर्यंत जर तुमचे हे हाडेदुखीच्या तक्रारी जर राहत असेल शरीरामध्ये तर आपण एक म्हणू शकतो की हे संधिवाताकडे जाणारं एक लक्षण आहे तर त्याचबरोबर जसं तुम्ही सांगितलं की संधिवाताकडे जाणार हे लक्षण असलं तरी देखील बदलत्या जीवनशैलीचा परिणाम होतो आहार देखील आपला बदललेला आहे केवळ संधिवात होतो की या संधिवाताचे देखील अनेक प्रकार आहेत आणि मग नेमकं आपण कसं ओळखायचं की मला याच्यातला कोणता संधिवात झालेला आहे बरोबर संधिवातामध्ये असे बरेचसे प्रकार आहेत त्यापैकी आता आपण ऑस्टिओ म्हणजे नेमकं काय का तर हाडांवरती आलेली सूज ऑस्टिओ म्हणजे हाड आणि आर्थ्रायटिस जो आहे म्हणजे हाडांवरती आलेली सूज किंवा इन्फ्लमेशन सगळ्यात सामान्य किंवा आम्हाला जे पण डेली लाईफमध्ये पेशंट बघायला मिळतात ते म्हणजे ऑस्टिओ आर्थ्रायटिस ऑस्टिओ हा जो आजार आहे हा वयानुसार येणारा आजार आहे जसं की आपण बघतो की स्त्रियांची मासिक पाळी वयाच्या पंचेचाळीस ते पंचावन्नच्या दरम्यान जाते मिनोपॉझल एज ग्रुप असतो तेव्हा खूप खूप सारे हॉर्मोनल चेंजेस होतात स्त्रियांमधले हॉर्मोन्स कमी होऊन जातात आणि त्या दरम्यान शरीरामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीची पातळी कमी झाल्यांमुळे हाडांमध्ये झीज होण्याचं प्रमाण वाढतं त्यामुळेच गुडघेदुखीचा हा जो प्रकार असतो हा स्त्रियांमध्ये जास्त बघायला मिळतो आपल्याला पुरुषांपेक्षा यामध्ये जो पण काही हाडे दुखण्याचा प्रकार असतो हा तुम्हाला मोठ्या सांध्यांमध्ये बघायला मिळतो जसं की आपले गुडघे आहेत खांदे आहेत आपले हिप जॉईंट आहे हे मोठे मोठे सांधे जे असतात त्याच्यामध्ये हे दुखणं येतं या आजाराचं जर आपण कारण बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं वाढतं वय सेकंड म्हणजे कॅल्शियम डी डीची झालेली कमतरता पोषक द्रव्यांची कमतरता तिसरं कारण म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलेन्स चौथं कारण म्हणजे तुमचं वाढलेलं वजन तुमची एक सिडेंटरी लाईफस्टाईल ज्याला आपण म्हणू स्थायी एकदम स्थूलपणा आलेला असतो व्यायाम एक्सरसाईजची कमतरता असते या सगळ्या प्रकारांमुळे सुद्धा तुम्हाला हा आजार होऊ शकतो सोबत सोबत ट्रोमॅटिक हिस्ट्री जर असेल कधीतरी आपण बघतो ॲक्सिडेंटल इंजुरी होते पायाला काहीतरी इजा होऊन जातात त्यानंतर तुम्हाला दुखणं चालू होऊ शकतं मानसिक तणाव हे पण एक खूप महत्त्वाचं कारण या आजाराच्या मागे आपण समजू शकतो तर ऑस्टिओ म्हणजे संधिवाद जो तुम्हाला वयानुसार येतो सेकंड सगळ्यात महत्त्वाचं जे आपल्याला आजार बघायला मिळतो म्हणजे आमवात ज्याला आपण रुमॅटॉन आर्थ्रायटिस असं पण म्हणतो आमवात हा एक ऑटोईमेंट डिसीज आहे ऑटो म्हणजे नेमकं काय तर जो तुमच्या शरीराने स्वतःहून बनवलेला आजार आहे जसं की आपण ऑस्ट्रिओ आर्थ्रायटिसमध्ये बरेचशा कारणांची लिस्ट बघितली आहे पण आमवातामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक हे तुम्हाला अणुवंशिकरित्या येऊ शकतं दुसरं कारण म्हणजे तुम्हाला मानसिक तणाव खूप जास्त आहे स्ट्रेस फॅक्टर तुमच्या लाईफमध्ये जर सतत असेल तर यामुळे काय होणार की तुमची इम्युनिटी किंवा रोगप्रतिकार शक्ती जी आहे ही स्वतःच्याच बॉडी सेल्सला एका प्रकारे डॅमेज करण्याचं काम करते त्याच्यावरती हल्ला करून त्यांना सुजवण्याचं काम करते आणि इन्फ्लमेटरी इफेक्टमुळे तुमच्या हाडांवरती सूज येते आमवाताचा जो त्रास असतो यामध्ये वयाचं कुठलंही रिलेशन नसतं अगदी लहान मुलांपासून तर वयाच्या सत्तरऐंशी एजपर्यंतसुद्धा तुम्हाला हा आजार तुम्हाला बघायला मिळतो आणि यामध्ये तुमच्या बोटाच्या सांध्यांपासून म्हणजे हाताची बोटं पायाची बोटं हाताची मनगटं पायाचे घोटे हे छोटे छोटे सांध्यांपासून तुम्हाला सुरू होतं सगळ्यात पहिल्या स्टेजला तुम्हाला दुखणं येतं दुसऱ्या स्टेजला तुम्हाला दुखण्यासोबत अखडणपणा जाणवतो मुवमेंट रेस्ट्रिक्शन्स व्हायला लागतात आणि मग मग हळूहळू जर हा आजार वाढत गेला तर डिफॉर्मिटीजकडे सुद्धा जाऊ शकतो आणि ही सूज जर कायम राहिली तर पेशंटमध्ये सतत कणकणी वाटणे सकाळी उठल्यानंतर अर्धा तासापर्यंत त्यांना काही काम करता येत नाही छोट्या छोट्या गोष्टी असतात कणिक मळताना त्रास होऊ शकतो स्त्रियांना झाडून काढताना त्रास होऊ शकतो कपडे पिळताना त्रास होऊ शकतो अगदी छोट्या छोट्या हालचाली करताना पण पेशंटला जेव्हा त्रास सुरू होतो हाताच्या बोटांमध्ये पायाच्या बोटांमध्ये तर त्यांनी नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे कारण की या आजारासाठी आपण कितीही पेन किलरच्या गोळ्या घेतल्या पण हा आजार तुमचा पूर्णपणे बरा होऊ शकत नाही तिसरा महत्वाचा प्रकार आपल्याला बघायला मिळतो म्हणजे गावटी आर्थ्रायटिस गावटी आर्थ्रायटिस म्हणजे काय तर युरिक ऍसिडचं प्रमाण वाढणे युरिक ऍसिड हा जो घटक असतो हा आपल्याला लघवीच्या द्वारे बाहेर टाकायचा असतो एक एक्सक्रिएटरी प्रोडक्ट आहे पण जवळपास साडेसात लेवल त्याची नॉर्मल समजली जाते रक्तामध्ये जेव्हा ही लेवल साडेसातपेक्षा पेक्षा जास्त होतीये तर रक्तामधलं युरिक ऍसिड हे तुमच्या छोट्या सांध्यांमध्ये जसं की पायाच्या बोटांमध्ये आणि हाताच्या बोटांमध्ये जर ते साठायला लागलं त्यानंतर तुम्हाला ज्या वेदना होतात त्या वेदनाला आपण गावठी आर्थ्रायटिस असं म्हणू शकतो याही नंतर अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटिस हा पण एक खूप महत्त्वाचा आजार आपल्याला बघायला मिळतो जो की विशेषतः लहान वयांपासूनच चालू होतो जसं की वीस किंवा तिशी मध्ये आपल्याला तो आजार बघायला मिळतो आणि यामध्ये तुमचे पाठीचा कणा म्हणजे मान पाठ आणि कंबरदुखीपासून सुरुवात होते अगदी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला खूप अखडणपणा जाणवणार पाठीमध्ये पण हळूहळू जसा जसा दिवस वाढत जाणार थोडं पण स्ट्रेचिंग एक्सरसाइज केल्या थोडं पण तुम्ही व्यायाम एक्सरसाइज के तर हे दुखणं तुमचं कमी होतं पण सेम परत रात्री हा त्रास सुरू होऊन तुम्हाला सकाळपर्यंत वेदना जाणवू शकतात यासोबतसोबत लंबर आणि सर्वायकल स्पॉन्डिलोसिस खूप कॉमनली आपल्याला बघायला मिळतात पेशंट म्हणजे मणक्याचं दुखणं सेम आहे वयाचं वय वाढणे कॅल्शियम विटॅमिन डीची कमतरता ह्या सगळ्या प्रकारच्या कारणांमुळे तुम्हाला मणक्याचं दुखणं पण चालू होऊ शकतं तर हे खूप हो बेसिक आजार मी तुम्हाला सांगते आहे यासोबतसोबत आपल्याला व्हायरल आर्थ्रायटिस म्हणजे लाईक व्हायरल फीवर येऊन गेला आहे आता आपण बघतो आहे की काही वर्ष आधी चिकून फीवर येऊन गेलेला आहे चिकून फीवर फिवर तर तेव्हा निघून गेला आहे पण किती तरी पेशंट आमच्याकडे अजून येऊन कंप्लेंट करतात की त्या आजारानंतर त्यांना अजूनही सांधेदुखीचा त्रास होतोय सो दॅट इज अ व्हायरल आर्थायटिसचा एक प्रकार यानंतर सोरियाटिक आर्थायटिसचे सुद्धा पेशंट आपल्याला बघायला मिळतात म्हणजे त्वचेचा जो आजार असतो हा आजार जर तुमचा कायम स्वरूपात राहत असेल त्यानंतर येणाऱ्या सांधेदुखीला आपण सोरियाटिक ऑर्थ्रायटिस असं म्हणू शकतो अगदीच खरं तर संधिवाताचे अनेक प्रकार आहेत ज्याच्याबद्दल आपल्याला माहीत नसतं केवळ त्रास होतो त्याकडे आपण दुर्लक्ष करतो त्यामुळे जसा तुम्ही उल्लेख केला तज्ज्ञांकडे जर आपण गेलो तर नक्कीच आपण करू शकतो आणि या विषयासंदर्भात आपल्याला एक फोन आलेला आहे नाशिक वरून विजय चव्हाण यांचा विजय आपला प्रश्न विचारा पूजा चव्हाण यांचा आपल्याला फोन आलेला आहे पूजा पूजा आपला आपला प्रश्न विचारा हॅलो आवाज येतोय प्रश्न विचारा हो हॅलो नमस्ते मॅम मी पूजा बोलत आहे आणि तुम्ही आता सांगतायत ना म्हणजे हाताचं दुखणं पायाचं दुखणं सगळे सगळेच मला पण होत आहे म्हणजे सकाळी उठताना मला ग्लास पण सुद्धा पकडायला नाही होत अर्धा तास तरी मला काही पण करायला नाही होत तर तुम्ही जे सांगता तसं सेम मला पण होत आहे आणि मला हे म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे दुखणं स्वेलिंग वगैरे आहे तर मला कळत नाही आहे काय करायचंय म्हणून पूजा तुमचं वय किती आहे सध्या माझं वय आहे थर्टी टू इयर्स थर्टी टू इयर्स ठीक आहे आणि हा त्रास तुम्हाला किती दिवसांपासून जाणवतोय मला हे त्रास तरी चार वर्षापासून आहे चार वर्षांपासून यासाठी तुम्ही काही या औषधी वगैरे घेतलंय पूर्वी नाही नाही म्हणजे असंच जायचं जेव्हा त्रास होतो तेव्हा थोडस घ्यायचं आणि मी कुठेही घेतलं नाही आणि ओके 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 तर जसं की तुम्ही सांगताय की तुमच्या हाताच्या बोटांमध्ये पायाच्या बोटांमध्ये थोड्या वेदना जाणवत सकाळी उठल्यानंतर तुम्हाला आखडणपणा जाणवतोय तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी असत आहेत ना आता तुमचं वय फक्त थर्टी टू आहे आणि तुम्हाला ह्या सगळ्या सिमटम्स सिमटमॅटिक प्रेझेंटेशन चालू झालंय तर तुम्ही नक्कीच याकडे लक्ष दिलं पाहिजे कारण की आपण काय करतो थोडं पण दुखलं आपलं आपण एखादी गोळी घेतो थोडं बरं वाटतं आणि परत तो त्रास तुम्हाला चार दिवसानंतर सेम होताना आढळतो किंवा कितीतरी वेळेस पेशंट लोक दुखणं पूर्ण अंगावरती काढतात याचा परिणाम काय होतो ना की आजाराच्या वाढणाऱ्या स्टेजेस ला एक प्राधान्य मिळतं आजार तुमचा कमी न होता हळूहळू वाढत जातो सो so, तुम्ही नक्कीच आमच्या नम्मा होमिओपॅथीमध्ये व्हिजिट करू शकता जेणेकरून आम्ही तुमची योग्य तपासणी करून तुमची पडताळणी करून तुम्हाला कुठल्या प्रकारचा संधिवात आहे आणि त्यासाठी तुम्हाला कुठल्या मेडिसिन्सचं रिक्वायरमेंट आहे आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू शकतो अगदीच तर ज्याप्रकारे डॉक्टरांनी सांगितलं पूजा तुम्हाला जो त्रास होतो याबद्दल डॉक्टरांनी काय करावं हे तर सांगितलंच आहे मात्र अधिकही माहिती जर हवी असतात तर नम्मा होमिओपॅथी संदर्भातील नंबर आहेत नक्कीच तुम्ही डॉक्टरांशी संपर्क करू शकतात आणि मार्गदर्शन देखील मिळवू डॉक्टर संधिवाताचे प्रकार तुम्ही सांगितले आणि त्यातील कारण देखील तुम्ही सांगितली की का नेमका आपल्याला संधिवात होतो तर प्रामुख्याने काही अशी कारण आहेत का की यामुळे व्यक्तीला संधिवात हा होणारच आहे करेक्ट प्रामुख्याने आता आपण जसं की बोललो की वय सगळ्यात महत्त्वाचं तुमचं जसं जसं वय वाढणार ना आता कॉमन किंवा नॉर्मली आपण बघतो की ज्याप्रमाणे वय वाढणार तुमचे बॉडी फंक्शन्स थोडे कमी होतात जसं की आपले केस पांढरे व्हायला लागतात आपल्याला ला ऐकायला कमी येतं किंवा आपली पचनशक्ती थोडी मंदावून जाते छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याचप्रकारे आपल्या शरीरामधलं कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीची कमतरता हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे म्हणजे द्रव्य जे तुमच्या हाडांसाठी गरजेचे असतात जे तुमच्या हाडांचा टनकपणा किंवा तुमच्या हाडांची मजबूती मेंटेन करण्यासाठी गरजेचे आहेत त्या जर गोष्टी कमी झाल्या तर तुमच्या हाडांमध्ये झीज ही सुरू होणार डी पॅथॉलॉजी पॅथोलॉजी चालू झाल्यामुळे काय होणार ना तुमच्या हाडांचं दुखणं हे येऊ शकतो सगळ्यात महत्वाचं वाढतं वय कॅल्शियम विटॅमिन डीची झालेली कमतरता तुमचं काय म्हणू आपण अस्थिर एक सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे तुमच्या शरीराची हालचाल होत नाहीये व्यायाम एक्झरसाईजची कमतरता होती आणि त्याच्यामुळे तुमचं वजन वाढतंय वाढलेलं वजन हे तुमच्या हाडांवरती प्रेशर निर्माण करतं आपला गुडघा जो असतो गुडघ्यांच्यामध्ये एक गुळगुळीत भाग असतो ज्याला आपण कार्टिलेज म्हणतो जर ही कार्टिलेजमध्ये जर प्रेशर पडत असेल तर ते हळूहळू घासलं जातं आणि मग तुम्हाला ऑस्टिओआर्थायटिस किंवा संधीवातासारख्या लक्षणांना सामोरं जावं लागतं यानंतर सगळ्यात महत्वाचं हॉर्मोनल इम्बॅलेन्स हे पण एक ठराविक कारण तुमच्या आजाराचं घडू शकतं सोबतच काही ट्रोमॅटिक हिस्ट्री असेल तुम्हाला काही खूप मोठा ऍक्सिडेंटल इंजुरी झालंय पडले त्याच्यानंतर जर तुम्हाला वेदना चालू झाल्या हे पण एक कारण आपण समजू शकतो कामाचा तणाव म्हणजे फिजिकल स्ट्रेस लेवल जर तुमचा खूप जास्त असेल त्यानंतर त्यानंतर सुद्धा तुम्हाला हाडे दुखण्यासारख्या तक्रारी बघायला मिळतात आणि मानसिक तणाव हे पण एक खूप कारण जाऊ असेल तर त्या त्यावेळेस त्या तुम्हाला हाडांच्या तक्रारींना सामोरं जावं लागतं असे बरेचसे कारण जे असतात त्या कारणांना जर आपण लक्षात घेतलं आणि त्या कारणांना जर आपण आधीपासूनच अवॉइड करायला सुरू केलो तर आपण आपल्या हाडेदुखीचा त्रासाला अगदी कमी करू शकतो अगदीच जसं तुम्ही सांगितलं की कारणं जर आपल्याला आधी कळली त्यान तर त्यानंतर आपण उपचार सुरू करू शकतो मात्र कुठेतरी आपली जीवनशैली बदलत चालली आणि गेल्या दोन वर्षांपासून तर अगदी बसून काम किंवा ऑफिसला न जाणं अशा देखील गोष्टी घडतायत मग अशा वेळेला जर एकाच जागेवर बसून काम असेल आणि आपले हात दुखणे किंवा पाय दुखणे असा त्रास होत असेल तर मग अशा पेशंटने काय करावं घरच्या घरी देखील आपण व्यायाम करू शकतो का किंवा काही एक्सरसाइज असतात का नक्कीच घरच्या घरी आता ज गेल्या दीड ते दोन वर्षांपासून आपण बघतोय की आ, वर्क फ्रॉम हो हा एक खूप मोठा कन्सेप्ट आला आहे की आपल्याला घरूनच काम करायचं आहे यामुळे काय होतं नाही की आपण तासन तास घरी बसून लॅपटॉपसमोर कम्प्युटरसमोर काम तर करतो आहे पण आपल्या स्नायूंमध्ये एक प्रकारे अखडणपणा यायला लागला आहे सो जेवढं होऊ शकतं तुमचा व्यायाम एक्झरसाईज हे खूप महत्त्वाचं आहे तुमचं रेग्युलर वॉक असायलाच पाहिजे तुमचा व्यायाम एक्झरसाईज हे असायलाच पाहिजे यासोबतसोबत तुमचं खाण्यापिण्याचं प्रमाण कसं आहे फूड क्वालिटी कशी आहे कुठलं फूड तुम्ही एनटेक करता हे पण तुम्ही बघायला पाहिजे कामाचा तणाव खूप जास्त असतं तर त्या स्ट्रेस लेवलला तुम्ही कसं मॅनेज करायला पाहिजे हे पण तुम्हाला कळायला हवं बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या आपण करू शकतो पण यामध्ये तुमचा व्यायाम आणि तुमची एक्झरसाईज किंवा तुमचं वॉकिंग हे मस्ट आहे अगदीच त्यामुळे काही गोष्टी अशा आहेत ज्या आपल्या हातामध्ये आहेत त्या जर आपण केल्या तर नक्कीच आपण यातून स्वतःला सावरू शकतो मात्र असे अनेक पेशंट असतील अनेक प्रेक्षक असतील जे आता आपल्याला पाहतात आहेत तर त्यांना क्लिनिकमध्ये जर यायचं असेल आणि होमिओपॅथीमध्ये संपूर्ण ट्रीटमेंट जर घ्यायची असेल तर त्याची नेमकी प्रोसेस काय आहे आणि कधीपासून आपण उपचारांना सुरुवात करू शकतो कारण आपण पाहतो संधिवात झाल्यानंतर वेगवेगळ्या डॉक्टरकडे गेलं जातं गोळ्या घेतल्या जातात फरक पडत नाही आणि मग त्या आजाराकडे कुठेतरी दुर्लक्ष होतं तर आता ज्यांना सुरुवात करायची नम्मा होमिओपॅथी क्लिनिक जे आहे यामध्ये आपण पूर्णपणे होमिओपॅथिक उपचार पद्धती करतो नम्मा होमिओपॅथीमध्ये आपण इम्युनोजेनिक मायझमॅटिक सिक्स जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट वापरतो म्हणजे नेमकं काय का असे बरेचसे आजार असतात जे तुमच्या इम्युनिटी डिस्टर्बन्सेसमुळे होतात बरोबर तर यासाठी आपल्याला पेशंटची रोगप्रतिकारशक्ती इम्प्रूव्ह करणं खूप गरजेचं आहे रोगप्रतिकारशक्ती जर वाढली तरच तुमची बॉडी तुमचं जे शरीर आहे हे आजारांना फाईटबॅक करू शकता नम्मा होमिओपॅथिक मेडिसिन्स हे तुमच्या इम्युनिटीला बूस्टअप करून सोबतसोबत जेनेटिक डिसऑर्डर जर असेल जे असे आजार की जे तुमच्या अनुवांशिक गुणधर्मांच्या बदलांमुळे आले तो या बदलान ले तर या अनुवांशिक गुणधर्मांच्या बदलांमुळे जर आलेले आजार असतील तर आपल्याला त्या जीन सुद्धा काम असतं मानसिक आणि शारीरिक अभ्यास यामध्ये आपण पेशंटचा मानसिक तणाव शारीरिक तणाव मानसिक आणि शारीरिक स्थिती आणि पेशंटचा स्वभावाबद्दल संपूर्ण माहिती घेत असतो माहितीच्या आधारे जे पण औषधी काढलं जातं हे मेडिसिनचं काम काय असतं ना की आजाराला सध्याच्या स्थितीमध्ये थांबवणं बरेचसे पेशंट असतात की ज्यांना लाईक एकदम कमी सिम्पटम्स असतात काही लोकांचे खूप आजार वाढलेले असतात आजार कुठला पण असू दे पण त्याची एक स्टेज असते या स्टेजला आपल्याला प्रेझेंट स्टेटला थांबवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे सगळ्यात महत्त्वाचं आर्थ, क्युरेबल म्हणण्यापेक्षा एक ट्रिटेबल आहे लाईक आपण त्याला प्रिव्हेंट करू शकतो सो सगळ्यात महत्त्वाचा आहे आजाराच्या वाढणाऱ्या स्टेजेसला थांबवणे yes. जर आपण ते करू शकलो तर आपण आजाराचा प्रोग्रेस अवॉइड करू शकतो आणि येणारे कॉम्प्लिकेशन्स अवॉइड करू शकतो सगळ्यात महत्वाचं आपण इथे कुठल्याही प्रकारच्या सप्लिमेंटेशन देत नाही लाईक कॅल्शियमच्या गोळ्या व्हिटॅमिन डीच्या किंवा मल्टिपल देत आपलं काम असतं पचनक्रिया तुमचं जेवढं डायजेशन व्यवस्थित होईल त्या खाल्लेल्या गोष्टी तुमच्या रक्तामध्ये ओढून घेण्याची कॅपॅसिटी आपल्याला वाढवायची असते प्रोसेसला असतेस मी खरतरी माहिती तुमच्याकडून घेणार आहे मात्र आणखीन एक फोन आपल्याला आला आहे कोल्हापूरहून राकेश पाटील यांचा राकेश आपला प्रश्न विचारा आपला आपला आवाज येतोय प्रश्न राकेश नमस्कार बोला मी राकेश पाटील बोलतो कोल्हापूर मधून येस राकेश बोला मी तुम्ही जे का तुम्ही टीव्ही मध्ये का ना भुडग्यांचा त्रास त्रास मग खूप सारे वर्षे सकाळी उठल्या उठू शकत नाही म्हणजे पाया आकडल्यासारखं होता वेदना होता त्याच्याबद्दल शो पाहत होता तर मी डॉक्टर कडे सांग घेल कॅल्शियमचे गोळ्या मी खूप साऱ्या गोष्टी कॅल्शियम चे प्रमाण गोळे खाल्लेले जे काही गोळ्या खाता ना तेव्हा तोंड बंद होतो त्याच्यानंतर जे काय आपलं वेदना आहे ऐकतो आहे मॅम बरोबर तर राकेश जसं की तुम्ही सांगितलं की तुमच्या हाडांमध्ये दुखणं सुरू झालं आहे गुडघेदुखीचा त्रास सुरू झाला आहे कॅल्शियमच्या गोळ्या सुद्धा तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणात फरक पडत नाही आहे तेच असतं की आपण कसं असतं ना आपण कुठले पण सप्लिमेंटेशन जेव्हा घेतो तर त्याचा एक फिक्स पिरियड असतो की एवढे एवढे दिवस एवढ्या एवढ्या वेळापर्यंत ते तुम्हाला मदत नक्कीच करेल त्याने तुम्हाला हेल्प पण होईल पण फरक पडण्यापेक्षा फरक टिकवणं खूप मोठा टास्क आहे यासाठीच आपल्याला सगळ्यात पहिले आजाराचं मूळ कारण जाणून घेणं आवश्यक असतं की नेमका तुमचा आजार सुरू काबरं झाला आहे okay जे जोपर्यंत आपल्याला आजाराचं मूळ कारण क कळत नाही तोपर्यंत आपण त्या आजाराला मुळापासून बाहेर काढू शकत नाही यासाठीच होमिओपॅथिक ट्रीटमेंटचं काम काय असतं की आपल्याला त्या आजाराला मुळापासून बरं करायचं असतं सोबत सोबत आपल्याला तुमच्या आजाराच्या स्टेजेस बघाव्या लागतील तुमचं वय बघावं लागेल तुमच्या आजूबाजूचं मेंटल स्ट्रेस फिजिकल स्ट्रेस लेवल कसं आहे कारण की कर, बरेचसे असे फॅक्टर असतात की आपण औषधी दिल्यानंतरसुद्धा ते आजाराला मेंटेन करत असतात त्याला आपण मेंटेनिंग कॉज असं म्हणतो तर अशा सगळ्या गोष्टींना आपण व्यवस्थित चेक केलो तुमचं पूर्ण पूर्ण हिस्ट्री घेतली तर नक्कीच आम्ही तुम्हाला मदत करू शकतो राकेश तर तुम्ही नक्कीच तुमच्या नम्मा होमिओपॅथिक क्लिनिकला व्हिजिट करू शकता आणि त्यानंतर तुमच्यासोबत आम्ही बोलून तुम्हाला औषधी देऊ शकतो अगदीच जसं तुम्ही सांगितलं की आजाराच्या मुळापर्यंत आपण पोहोचल्यानंतर नक्कीच आपण या आजारांवर मात देखील करू शकतो आणि संधिवात या विषयावर आपण आणखीनही माहिती डॉक्टरांकडून घेणारच आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर ब्रेकनंतर पुन्हा एकदा आरोग्यम मध्ये आपलं स्वागत आरोग्यम मध्ये आज आपण संधिवात या विषयावर अधिक माहिती घेतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतात नम्मा होमिओपॅथीच्या डॉक्टर रीना डॉक्टर पुन्हा एकदा आपलं स्वागत करते ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही सांगितलं की संधीवात त्याची काळणं त्याची लक्षणं आणि त्यानंतर सुरुवातीपासूनच जर आपण होमिओपॅथीची ट्रीटमेंट घेतली तर नक्कीच आपण या आजारांवर मात करू शकतो मात्र अनेक लोक असे आहेत जे होमिओपॅथीची ट्रीटमेंट घेतल्यानंतर आम्ही लवकर बरे होऊ का अलोपॅथीचा कुठेतरी दुसरा फरक पडतो असे अनेक आणि संभ्रम असतात आजवर अनेक असे पेशंट असतील जे नम्मा होमिओपॅथीमध्ये आलेत आणि पूर्णतः बरे देखील झालेले तर त्या अनुभवाबद्दल आणि एकंदरीतच ज्या रुग्णांना आपल्याकडे यायचंय त्यांना तुम्ही काय सांगाल अगदी बरोबर असे बरेचसे पेशंट असतात आता संधी वाताचे जे पण पेशंट असतात ते क्रॉनिक डिसीजमध्ये येतात म्हणजे दीर्घकालीन चालणारे आजार बरोबर तर खूप कमी वेळेस असं असतं की पेशंटला काहीतरी आजार झालाय मोठा आजार झालाय आणि तो पहिल्यांदा होमिओपॅथीकडे आला आहे बऱ्याचशा ट्रीटमेंट करूनच ते आपल्याकडे आलेले असतात सो त्यांना माहिती आहे की आपण ही ट्रीटमेंट ऑलरेडी घेतली आहे पण पाहिजे तसा फरक नाही आहे त्याच्यानंतर होमिओपॅथीकडे आलं जातं होमिओपॅथिक उपचार पद्धतीमध्ये कसं असतं ना की आपण पूर्ण जुन्या जेवढे पण जुने आजार आहेत त्यांना बरं करण्यासाठी प्रयत्न करत असतो कुठली पण जी पाथी असते प्रत्येक पाथीचं स्कोप आणि लिमिटेशन असतं तर त्याचप्रकारे होमिओपॅथीचा एक स्कोप आहे की आपण जुन्या जुन्या आजारांवरती खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट देऊ शकतो नम्मा होमिओपॅथीमध्ये आमच्याकडे असे कित्येक पेशंट आहेत हजारो पेशंट म्हटले तरी पण चालेल जे संधिवातासाठी आलेले असतात आपल्याकडे आणि त्यांना कितीतरी उत्तम रिझल्ट आमचे डॉक्टर्स देतात आमच्याकडे जी पण डॉक्टर्स टीम आहे पूर्ण एक्सपर्ट डॉक्टर टीम असल्यामुळे प्रत्येक पेशंटचा एक वेगळा केस स्टडी केला जातो आणि त्यानुसारच त्यांना औषधे दिली जातात मेडिसिनमध्ये जे आपण बोललो की इम्युनोजेनिक मायझोमॅटिक सिक्स जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट वापरली जाते जी पेशंटच्या आजाराला मुळापासून बरं करण्यासाठी मदत करते करतीय सोबत सोबत आपल्याला काय करायचं असतं की आजाराला प्रेझेंट स्टेटमध्ये थांबवून प्रोग्रेसमध्ये जाऊ द्यायचं नाही आहे प्रोग्रेस जर थांबवला तर था आजार आजाराचे आजार 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 होणारे कॉम्प्लिकेशन्स अवॉइड करायचे आहे सगळ्यात महत्वाचं रिकरंट टेंडन्सी म्हणजे कधी कितीतरी पेशंटमध्ये आपल्याला बघायला मिळते की आजार बरा तर होतोय पण काही दिवसानंतर परत तो येतोय बरोबर आता आपण फक्त संधिवातच नाही आपल्या हो नम्मा होमिओपॅथी क्लिनिकमध्ये आपण साधं सर्दीपासून तर कॅन्सरपर्यंतचे पेशंटसुद्धा बघतो असे कितीतरी आजार असतात की जे वारंवार वारंवार तुम्हाला उद्भवतात जसं की किडनी स्टोन आहे त्वचेचा आजार आहे असे बरेचसे आजार जे तुम्हाला थोडे दिवस आराम देतात आणि परत तुम्हाला तो त्रास सुरू व्हायला लागतो तर हे वारंवार प्रकृती काढण्यासाठीच आपल्याला नम्मा होमिओपॅथिक ट्रीटमेंट खूप चांगल्या पद्धतीने मदत करू शकते सोबत येस आणि सोबत जी पण काही औषधी आहेत तुम्हाला ह्या पूर्ण रेग्युलर जर तुम्ही फॉलोअप केले व्यवस्थित जर तुम्ही ट्रीटमेंट पार्ट कम्प्लीट केला तरच तुम्हाला याचा चांगला रिझल्ट मिळू शकतो अगदी सर ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं सुरुवातीपासून जर आपण ट्रीटमेंटला सुरुवात केली तर नक्कीच आपण संधिवात आणि इतर देखील आजारांवर मात करू शकतो तुम्हाला जर डॉक्टरांकडून अधिक मार्गदर्शन हवं असेल तर स्क्रीनवर डॉक्टरांचे नंबर आहेत नम्मा मा होमिओपॅथीशी संपर्क साधून नक्कीच तुम्ही जुनाट आजारांवर देखील यशस्वीरित्या उपचार करून घेऊ शकतात डॉक्टर खूप खूप धन्यवाद आज तुम्ही त्या आलात आणि इतकी महत्त्वाची माहिती आम्हाला दिलीत धन्यवाद त्याचबरोबर आरोग्यम मध्ये वेळ झालीय इथेच थांबण्याची पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तोपर्यंत नमस्कार